डिक्लेअर करायचं सुरू झाला पार्टी भीतर असे केन्ना झाले ना आम्ही हल्लीच पहिला पार्टी घेतो फायदो जातलो की नुकसान फायदो नुकसान हो वेगळी गोष्ट हांवें काल क्लॅरिफाय केलें भारतीय जनता पार्टी ही नॅशनल पार्टी आसा आनी नॅशनल पार्टीची उमेदवारी सोय घोशीत ही कोणूच करपाक शकना मागीर केदार मनीस सोडलो जरी आसलो जाल्यार पार्टीचो एक प्रोसिजर आनी सिस्टम आसा निवडणूक जाहीर जातकच आमी आमची निवडणूक समिती जाहीर करता आनी प्रदेश अध्यक्ष म्हणून आसत किंवा समिती म्हणून उमेदवारी डिक्लेअर करपाचो अधिकार आमकां ना आमी केवळ रिकमेंडेशन जे आसा ते रिकमेंडेशन आमी पार्लिमेंटरी बोर्डाक धाडटा आनी पार्लिमेंटरी बोर्ड आमचो उमेदवार जे आसा ते जाहीर करता आनी तेच्या पयलीं त्या त्या मतदारसंघा भितर जो प्रोसिजर पार्टी करता उलोवप सगळ्यां कडेन तो प्रोसिजर जाता त्यामुळे कोणेच त्या संदर्भान आपली उमेदवारी जाहीर करची आणि कोणी केले जाल्यार त्या भारतीय जनता पार्टी शिक्का मत करणार इतलं हा पार्टी कडे मेसेज वचपाक ना संविधान करपाक कसं असा की हांवें सगळें क्लॅरिफाय केलें सांगले तुका हांवें निवडणूक जाहीर जावं ना कित्याक जेन्ना आणि उमेदवारी स्वतःची उमेदवारी स्वतः घोषित करपाचो कोणाकूच अधिकार सोपला विषय ताजे संदर्भात एकूच म्हजो प्रश्न असा की आता एक एकटो उठ्ठा आणि आपली जाहीर करता हाजो हाज्या फाटल्यान कारण असे असू शकता की एका एका कॉन्स्टिट्युएन्सीन मोर देन वन हे कसे असता पळय पार्टी जशी जशी व्हडली जायत वयता त्या त्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात त्या त्या भागाचे इच्छुक उमेदवारांची संख्या वाढता त्याकडे ती वाढली कारण एक वेळ असं असलं की आमकां उमेदवार सोदचे पडले आता प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकाची संख्या आपल्याक उमेदवारी मेळची म्हणून त्यामुळे उमेदवारी मेळची म्हणप वेगळे आणि आपली उमेदवारी फायदा झाली सांगप वेगळे त्याच्या भितर फरक असा त्यामुळे कोणाक कोणाक म्हणून सगळे सांगतो इट इज नॉट इंडिव्हिज्युअल कोणाक म्हणजे हांवें तुका सांगलें तेची मेसेज क्लियर केली ती सगळ्यांक हांवें सांगले की सगळ्याच मतदारसंघा भितर उमेदवारी टिकल्यार ही पार्लिमेंटरी बोर्ड करतलो पार्टी प्रेसिडेंट म्हणून म्हजे कडेन अधिकार ना तो इलेक्शन समिती जी आसा ती समिती नांवां रिकमेंड करतली एखाद्या मतदारसंघात एक नाव आसत जाल्यार एक नाव जातलें दोन नांव आसत जाल्यार दोन जातलीं जो प्रोसिजर आमचो आसा त्या प्रोसिजरा प्रमाणे फॉलो जातलो थँक्यू